भविष्याचा अचूक वेध घेणारा धुरंधर राजकारणी शरद पवार, महाराष्ट्राचा सह्याद्री, द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार. आज जगातलं एक महत्वाचं आयटी हब म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. हिंजवडी, खराडी, मगरपट्टा सिटी अशा अनेक ठिकाणी आयटी पार्कचं जाळं विस्तारलं. हे घडू शकलं ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळं. 90s आत्ताच्या हिंजवडीतल्या आयटी पार्कच्या जागी साखर कारखाना होणार होता. तेव्हाचे खासदार नानासाहेब नवले आणि मदन बाफना यांनी पवारांना त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. शरद पवार हिंजवडीत आले, त्यांनी भूमिपूजनही केलं, पण त्यानंतर भाषणाला उभं राहिल्यावर त्यांनी या ठिकाणी आयटी पार्क उभे राहील अशी घोषणा केली. महामार्गाला लागून मुंबईपासून जवळ असल्यामुळं ही जागा आयटी पार्कसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यामुळंच आज हिंजवडीत भव्य आयटी पार्क पाहायला मिळते. आयटी पार्कसाठी जागा घेतल्यावर शरद पवार त्या नियोजित साखर कारखान्याला जवळच दुसरी पर्यायी जागा द्यायला विसरले नाहीत. शरद पवारांच्या एका निर्णयामुळं आज राज्यातल्या निम्म्याहून जास्त आयटी कंपन्या हिंजवडीत आहेत. परदेशातून हजारो कोटीचं उत्पन्न या कंपन्यांना मिळते. राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लाखो तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्यात. या आयटी पार्कमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाला नवा चेहरा मिळाला. ब्रिटिश काळापासून मुंबई देशातलं प्रमुख व्यापारी केंद्र होतं. स्वातंत्र्यानंतर ते आणखी भरभराटीला आलं. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुंबईतल्या कापड गिरण्या डबघाईला येऊ लागल्या होत्या. औषध उत्पादक कंपन्या अडचणीत आलेल्या, पेट्रोकेमिकल्सचे प्रकल्प मुंबई बाहेर चाललेले, असा तो बिकट काळ होता. मुंबईची आणि पर्यायानं देशाची आर्थिक घोडदौड वेगानं सुरू ठेवायची असेल तर काळाची पावलं ओळखून नव्या सेवा उद्योग क्षेत्रांना अनुकूल वातावरण तयार करावं लागेल हे चाणाक्ष पवारांच्या लक्षात आलं. त्यावेळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, जे बीकेसी म्हणून ओळखलं जातं, त्याची नुकतीच स्थापना झाली. शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतल्यावर त्या कॉम्प्लेक्सच्या कामात लक्ष घातलं. आवश्यक त्या सर्व अद्ययावत पायाभूत सुविधा तिथं उभारल्या. इथं देशातल्या तसेच परदेशातल्या महत्वाच्या बँकांनी, आर्थिक संस्थांनी त्यांची कार्यालयं सुरू करावीत म्हणून पाठपुरावा केला. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालयं बीकेसीत आली. मुंबईतला हिऱ्याचा व्यवसाय मोठा पण विस्कळीत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पवारांनी त्या व्यवसायासाठी आवश्यक त्या सोयी आणि सुरक्षितता देऊ करून हिरे व्यापाराला बीकेसीत आणलं. याचा परिणाम म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स प्रमुख आर्थिक केंद्र बनलं. बँकिंग, इन्शुरन्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळाली. अनेक तरुणांना रोजगार मिळाला. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड कायम राहील. शहरीकरणाच्या रेट्यात चांगला भाव मिळतोय म्हणून शेतकरी शेतजमिनी विकतात आणि पैसे संपले की हताश होऊन बसतात. जमीन विकायची वेळ आली तरी त्यातून शेतकऱ्यालाही चांगला फायदा झाला पाहिजे अशी भूमिका शरद पवारांची होती. पुण्यातल्या मगरपट्टा सिटीनं पहिल्यांदा अशा प्रकाराचं विकासाचं नवं मॉडेल तयार केलं. जमिनीच्या मूळ मालकाला शेतकऱ्याला भागीदार करून घेणारा देशातला हा पहिला मोठा प्रकल्प ठरला. शरद पवार मुख्यमंत्री असताना मगरपट्टा सिटीची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचली. या अभिनव कल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकल्प सरकारी लाल फितीत अडकणार नाही याची काळजी घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. जवळपास 430 acres क्षेत्रात पसरलेल्या एकात्मिक विकास आणि स्वयंपूर्ण वसाहतीचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शरद पवारांनी राज्यभरात असे अनेक शाश्वत विकासाचे अभिनव प्रकल्प राबवले, कित्येक प्रकल्पांना पाठिंबा दिला. त्यांच्या अशा छोट्या मोठ्या कामांची मोठी यादीच तयार होईल.
शरद पवारांनी जे विकासाचं रोपटं लावलं त्याचा आज मोठा वृक्ष झालाय आणि आजची नवी पिढी त्या विकास वृक्षाच्याच सावलीत सुखात आनंदात बागडते. म्हणूनच शरद पवार भविष्याचा अचूक वेध घेणारे धुरंधर राजकारणी ठरतात.